नमस्कार मित्रांनो एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब्स या चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्यासाठी खास हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे याच्या या व्हिडिओमध्ये आपण आज महत्त्वाचे जे दिनविशेष आहे ते पाहणार आहे आणि मित्रांनो आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा कारण की दिनविशेष असा हा एक चॅप्टर असतो किंवा असे हे काही असतात की हे जे जोपर्यंत आपण स्पर्धा परीक्षा संपत नाही तोपर्यंत आपल्याला दिनविशेष हे नेहमीच आपल्याला आवश्यक असतात पाठ करणे हे आपल्याला आवश्यक आहे आणि हे पाठ होत नसतात त्यामुळे यांचं काय महत्व आहे याच्या जोपर्यंत आपण जाणून घेणार नाही तोपर्यंत आपण आपल्याला हे दिन हे पूर्णच कळणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर आपला वेळही न गमावता आपण हा व्हिडिओ सुरू करूया या व्हिडिओमध्ये आपण पर्यावरण जैविकता वनरक्षक वनसेवा आणि वन, वन, वन सर्वेक्षक आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा तसेच इतरही परीक्षांमध्ये हे दिन विशेष येतात परंतु खास करून आपण या परीक्षेसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो याच्यानंतर आपण दुसरेसुद्धा व्हिडिओ बनवलेले आहे की एक आंतरराष्ट्रीय महत्वाचे दिनविशेष म्हणून व्हिडिओ आहे एक राष्ट्रीय दिन विशेष म्हणून एक व्हिडिओ तयार केलेला आहे आणि एक राज्याचे दिन महत्त्वाचे दिनविशेष की जे परीक्षेमध्ये येणार आहे ते सुद्धा आपण पाहून घ्यायचे आहेत त्याची जी लिंक आहे ते आपण पाहू शकता किंवा या वेब यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण आपल्याला आवश्यक असलेल्या प्लेलिस्टमधून आपण आपापल्याला आवश्यक असलेले व्हिडिओ आपण सर्च करून ते पाहू शकतात आणि या व्हिडिओमध्ये आणि इतर व्हिडिओमध्ये सुद्धा ते दिनविशेष काय आहे त्या दिनविशेषचं काय महत्त्व याची सुद्धा माहिती दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा आपण या व्हिडिओ चॅनलला जर लाईक केलं ला नसेल तर हा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करण्याजिबात विसरू नका तर आपण वेळ न गमावता आपण हा व्हिडिओ चालू करूया तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे की जागतिक वसुंधरा दिन कधी आहे जागतिक वसुंधरा दिन म्हणजे जागतिक पृथ्वी दिन किती तारखेला आहे पहिला प्रश्न आहे मित्रांनो की जागतिक वसुंधरा दिन जागतिक वसुंधरा दिन म्हणजे पृथ्वी दिन हे म्हणतात तर तो वसुंधरा दिन आहे जागतिक वसुंधरा दिन आहे बा बावीस एप्रिल या दिवशी वसुंधरा दिन आहे बावीस एप्रिल या दिवशी तर चार ऑक्टोबर सोळा ऑक्टोबर आणि पाच जून या दिवशी काय तर पाच जून या दिवशी आहे पर्यावरण दिन जागतिक पर्यावरण दिन हा प्रश्न आता कितीतरी परीक्षेमध्ये विचारलेला आहे पाच जून आहे जागतिक पर्यावरण दिन या दिवशी युएनई चे च्या जे स्टॉक ची जे आहे स्थापना झाली होती एकोणीशे बहात्तर साली पाच जून एकोणीसशे बहात्तर साली नंतर मग रिओ ट्वेंटी रिओ टेन असे जे आहेत ते वेगवेगळे प्रोग्राम जे चालू आहेत म्हणजे हवामान हो बदल आणि बदलचं हे आहे तर चार ऑक्टोंबरला काय आहे तर चार ऑक्टोंबरला जागतिक प्राणी दिन आहे चार ऑक्टोंबरला जागतिक प्राणी दिन आहे आणि सोळा ऑक्टोंबरला जो आहे तो जागतिक अन्न दिन आहे तर मित्रांनो हे ऑप्शन आपल्यासाठी आप मी म्हणून घेतलेले आहेत आणि हे मी परत प्रत्येक प्रश्नामध्ये सांगणार आहे म्हणजे काय आपलं जे आहे ते पाठ होणार आहे पुढच्या जे ऑप्शन येण्याच्या अगोदरच आपलं ते पाठ होणार आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जागतिक मृदा दिन जागतिक मृदा दिन कधी आहेत आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं आहे की जागतिक मृदा दिन जागतिक मृदा दिन हा पाच डिसेंबर रोजी हो आहे आता आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच त्यामुळे आपल्याला माहित आहे की दहा डिसेंबर कोणता दिवस आहे तर दहा डिसेंबर हा जागतिक जागतिक मानवी हक्क दिन आहे जो दहा डिसेंबर आहे हा कोणता दिवस आहे जागतिक मानवी हक्क दिन आहे तर तीन डिसेंबर हा तीन जो दिवस आहे हा कुठला दिवस आहे तर तीन डिसेंबर हा जागतिक अपंग दिन आहे त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्या जवळपास पन्नास जे आहे ते दिवस हे कवर होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि इतर दुसरी व्हिडिओ मी तयार केलेली आहे ते सुद्धा आपण नक्की पहा आपल्या काही कमेंट सूचना असतील तर त्या व्हिडिओ विषयावर मी नक्की आपल्याला व्हिडिओ तयार करेल आणि मित्रांनो आपला व्हिडिओ लाईक करण्यास अजिबात विसरू नका कारण की व्हिडिओ तयार करण्याला खूप मेहनत लागते आपल्याला तेवढी परत एकदा विनंती आहे तर सोळा ऑक्टोंबर काय आपण बघितलं सोळा ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिन आहे अशा तऱ्हेने जागतिक मृदा दिन हा किती आहे तर जागतिक मृदा दिन हा पाच डिसेंबर आहे आता पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे की जागतिक जैवविधता संवर्धन दिन कधी आहे जागतिक जैवविविधता संवर्धन कधी आहे तर जागतिक जैविता संवर्धन दिन जो आहे तो चोवीस नोव्हेंबर या दिवशी आहे कोणत्या दिवशी आहे तर जागतिक संवर्धन दिन हा चोवीस नोव्हेंबर आहे या दिवशी जे आहे ते परिषद भरली होती बदलची आणि त्या दिवशी पासून हा जो आहे चोवीस नंबर हा जागतिक सुवर्ण संवर्धन जैविद्या संवर्धन दिन निर्माण करण्यात आला आणि या या दिवसापासूनच जे आहे ते सतरा महाडायव्हर्सिटी केंद्र म्हणजे जागतिक जैवविता महाकेंद्र जे आहे ते यांनी तयार केलेलं आहे त्यामधलं एक जे आहे ते भारत आहे भारताचं भारता पश्चिम घाट म्यानमार आणि इंडो आशिया या प्रकारे भारत हा त्याच्यामध्ये ते आहे आणि भारताचं हिमालयसुद्धा हा एक जागतिक महाविद्य जे जा हॉटस्पॉट आहेत सतरा भारतामध्ये सध्या जगामध्ये त्यातलं भारत एक आहे तर पाच जून काय आपण पाहिलंच पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे नंतर सात सॉरी इथं सात नोव्हेंबर लिहायचं बाकी आहे तर सात नोव्हेंबर हा जागतिक विद्यार्थी दिन सुद्धा आहे आणि दोन ऑक्टोंबर काय तर दोन ऑक्टोंबर हा जागतिक दोन ऑक्टोंबर हा जागतिक अहिंसा दिन आहे आणि सात नोव्हेंबर जो आहे तो जागतिक विद्यार्थी दिन आहे पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे आणि आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे चोवीस नोव्हेंबर की जो जागतिक जैविकता संवर्धन दिन आहे तर पुढचा प्रश्न आपण पाहूया मित्रांनो पुढचा प्रश्न आहे की जागतिक स्वच्छता दिन कोणता आहे तर मित्रांनो आपलं जे सरकार आहे ते स्वच्छतेबद्दल खूप सारं आग्रही आहे आणि महात्मा गांधीच्या एकशे पन्नासाव्या जयंती दिनानिमित्त जे आहे ते आपल्याला तोपर्यंत आपलं जे भारत सॉरी हं त्यांच्या जयंतीनिमित्त जे महत्त्वाचे कार्यक्रम होणार आहे तोपर्यंत आपल्याला पूर्ण भारत देश हा स्वच्छ करायचा आहे तर सध्या जे आपलं स्वच्छतेचं प्रमाण आहे ते अडुतीस टक्क्यावरून जवळपास शहात्तर टक्के जे आहेत आपले भारतातले लोक जे आहेत ते शौचालय वापरायची सुरुवात केलेली आहे त्यामुळे जागतिक स्वच्छता दिन या या सुद्धा खूप महत्त्व आहे कदाचित हा कुठल्याही परीक्षेत किंवा कुठले मध्ये हा जो आहे एद तो प्रश्न हा येऊ शकतो आता नुकताच जे आहे ते स्वच्छ भारत योजना जी आहे किंवा चळवळ आहे ती कधी चालू केली त्याचे सुद्धा प्रश्न बरेच परीक्षेत येत असतात तर जागतिक स्वच्छता दिन जो आहे तो एकोणीस नोव्हेंबर आहे मागच्या जागतिक स्वच्छता जो, जो दिन आहे तो एकोणीस नोव्हेंबर आहे आणि जागतिक हा जो तीन नंबरचा ऑप्शन आहे क ऑप्शन आहे पाच जून जो आहे तो जागतिक पर्यावरण दिन आहे आपल्याला सांगितलं आहे की यु एन ए इथे स्थापना झाली होती पाच जून एकोणीसशे बहात्तर रोजी स्टॉकहोम इथे या ठिकाणी स्वीडन या देशामध्ये दे। स्टॉक होमचं जर नाव आलं तर स्टॉक होम आपल्याला माहित आहे की जिथे अं अर्थशास्त्राचं जे आहे ते प्राइस जे आहे ते स्टॉक होम येथून देण्यात येत असते चार ऑक्टोंबर चार ऑक्टोंबरचं जर पाहिलं प्रश्न तर चार ऑक्टोंबर जो आहे तो जागतिक प्राणी दिन आहे आपल्याला हे जो आहे जोपर्यंत व्हिडिओ संपत नाही तोपर्यंत आपले सर्व जे दिन आहेत ते एकदम पाठ झाले पाहिजेत आणि आपला परत एक विनंती आहे की कुठली परीक्षा अगोदर हे दोन तीन व्हिडिओ आपण नक्की पाहत राहा सोळा ऑक्टोबर सोळा ऑक्टोंबरचं जर पाहायचं म्हटलं तर आपण सांगितलं की सोळा